has to be happened. But what does the word? एक मिनट है, जरा शांत राहा ना, जरा माइक खातात का? माइक खातात सर? माइक खातात का सर? मनसुख विधान परिवाराला आता थोडी स्वच्छता वाटते. पहिल्यांदा त्यांनी खूप विस्तृत चर्चा केली आमच्याशी. पहिले 3 महिने या भीतीतच ते जगत होते, कारण की सत्ताधारी स्वयं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस प्रशासन पहिले 3 महिने मनसुख हिरण हा सूत्रधार, हा खंडणीखोर, हा डेरेले, हा वसुली करणार अशा प्रकाराचं चित्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जनतेसमोर उभं केलं होतं. धीर मिळाला की मनसुख हिरण निर्दोष सिद्ध झाले. सुरुवातीच्या काळात मला आठवते, आई रडायची की माझी 2 मुलं मी आणि ते का आयुष्यभर खुली के बेटे ऐसा जीना पडेगा. आणि आज आता 2 दिवसापूर्वी कोर्टात हे फायनल झालं. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA यांनी सांगितलं की मनसुख हिरण हा विक्टीम आहे. हत्यारे प्रदीप शर्मा, सचिन वाजे, 45 लाखाची सुपारी. पण मी NIA परत पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. हे दोघे मुख्य किलर असेल, सुपारीबाज असेल, पण त्यांना असं करायला लावणारे अशी परिस्थिती पैदा झाली याची पण याचा पण तपास व्हायला हवा. त्यांचा परिवाराचा आग्रह आहे, याचा तपास व्हायला हवा. कारण की सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा पोलीस दलात येऊ शकले नसते. येण्याचं कारण माफिया सेना, माफिया सेना आणि माफिया सेनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. कारण की प्रदीप शर्मा आणि सचिन वाजेंवर तर कोर्टाने ऍक्शन घेतली होती 2004 पूर्वी. 15 वर्ष पोलीस दलात त्यांची पुनर्नियुक्ती नाही होऊ शकली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आउट ऑफ द वे इलिगल गैरकायदेशीर पद्धतीने या दोघांची पुनर्नियुक्ती केली. अजूनपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या परिवाराची माफी मागितली नाही. पण मी NIA भेटून आग्रह करणार आहे, ही नियुक्ती झाली त्यातली एक फाईल गायब झाली आहे, त्याचाही तपास व्हायला हवा. नियुक्ती करताना वसुली हाच मुख्य हेतू होता का? मग या कटकारक दानात नियुक्ती करणारा आणि वसुली करण्याची योजना ते जे जे लाभार्थी आहेत, 100 कोटीची वसुली ही काय प्रदीप शर्मा आणि सचिन वाजेचा बँक अकाउंट मध्ये जाणार नव्हती. ही तर वाटप होणार होत अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याद्वारा. तर याचाही तपास पाहायला हवा. मला आणखीन गोष्ट सांगायची आहे, उद्धव ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार, सुपारी देणार सरकार. संजय पांडेनी पण सुपारी घेतली आहे का? मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळेचे अचानक हकालपट्टी होणं आणि 3 महिन्यांनी निवृत्त होणारे संजय पांडेची नियुक्ती कशी झाली? नवनीत राणा आणि रवी राणाला आत टाकण्याची संजय पांडेजींनी
सुपारी घेतली होती का? संजय पांड्याने चॅलेंज देतो माझ्यावर, लावा राष्ट्रद्रोहाचा खटला, लावा, हिम्मत असेल तर लावून दाखवा। नवनीत राणा आणि रवी राणा राष्ट्रद्रोह राजद्रोह हे कलम लागूच होऊ शकत नाही आता कोर्टाने सांगितलं। कोर्टाने सांगितल्यानंतर ज्यांनी लावला त्याच्यावर कारवाई होणार की नाही? किरीट सोमय्यावर खार पोलीस स्टेशन तर आज उद्धव ठाकरेचे 80 गुंड हल्ला करतात, जीव घेण्याचा प्रयत्न करतात आणि फेक चार्जशीट संजय पांड्यांची पोलीस लावते। किरीट सोमय्याच्या नावाने फेक चार्जशीट FIR सॉरी, आणि त्यात एक छोटासा दगड आला, चार लोकांना अटक करण्याचं नौटंकी उद्धव ठाकरे सरकारने केली। कमांडोवर हल्ला झाला, ज्या व्हिडिओ मध्ये लाईव्ह दाखवलं चॅनल दिसतंय, तो CCTV फुटेज CISF कमांडो मानताय, किरीट सोमय्या मानतोय, दिले जात नाही आहेत। म्हणून संजय पांडे या नवनीत राणा रवी राणावर राजद्रोह लावणारे संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलने याचं उत्तर द्यावं। आम्ही पुढच्या कोर्टात जाऊ हा उत्तर नाही आहे। पोलिसांचा माफिया म्हणून वापर करणारे ठाकरे सरकारने याचा उत्तर द्यावा लागणार।